पाथर्डी फाटा परिसरात दामोदर नगर भागात समृद्धी हाईट्सच्या इमारतीत राहणारे 41 वर्षीय दादाजी पोपट गवळी यांची पत्नी सुनीता गवळी आणि मुलगा विशाल यांनी डोक्यात मुसळी घालून हत्या केली. दादाजी गवळी यांचे त्यांच्याच मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याचा संशय आल्याने पत्नी सुनीताशी त्यांचे वारंवार वाद होत होते. या अनैतिक संबंधाबाबत काही नातेवाईकांनी समेट घडवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र हे वाद वाढतच राहिले. सकाळच्या सुमारास दादाजी गवळी हे गाढ झोपेत असताना सुरुवातीला सुनीता आणि विशाल यांनी त्यांना गळफास देण्याचा प्रयत्न केला, मात्र झटापटीमध्ये मुलाने त्यांचे पाय धरून ठेवले आणि पत्नीने गवळी यांच्या डोक्यात थेट मुसळी घालून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त दास भुसारे, इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पगारे, महिला उपनिरीक्षक मनीषा पगारे आणि गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं. मयत दादाजी गवळी हे अंबड MIDC मध्ये एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांचा मुलगाही एका खाजगी ठिकाणी नोकरीला जात होता. या संदर्भात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी माहिती दिली. जो मयत आहे याचं त्याच्या साल्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, याचा संशय मनात पत्नी साला आणि तो राग धरून तिने मुसळी मारून हा खून केलेला आहे. यातील आरोपी सुनीता आणि विशाल यांना ताब्यात घेतलेला आहे. खुनाचा गुन्हा दाखल करून इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे तपास सुरू आहे. सदरची घटना ही आज पहाटे 5:15 सुमारास घडलेली आहे. तर कसं वाटलं होते, मुलगा विशाल यांनी पाय धरले होते आणि पत्नी सुनीता यांनी मयताच्या डोक्यात मुसळी मारून जीवे ठार मारलेला आहे. आणि जर मुलगी बी होती घरात, ती बी होती त्याच्यामध्ये? हा, मुलगी दुसऱ्या रूममध्ये होती, परंतु मुलीला हा प्रकार लगेच लक्षात आला नाही. आईने मारल्यानंतर हा लक्षात मुली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत पुढील तपास करीत आहेत. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.